नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे आदेश झुगारून 6 महिन्यांचा तडीपाराचा आदेश असतानाही तळेगाव परिसरात आल्याने तडीपार आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी चरण उर्फ बबलू मोहन भेगडे वय वर्ष 28 राहणार भेगडे आळी शनिवार पेठ तळेगाव दाभाडे याच्यावर जुलै 2024 मध्ये पुढील 6 महिन्यांकरिता जिल्हा बंदीचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्यातर्फे घालण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करून भेगडे हा तळेगाव दाभाडे परिसरात आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाल्याने डीबी पथकाने बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील तळ्याजवळील एमएसएबी समोरील रस्त्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. जिल्हा बंदीचा आदेश झुगारून तळेगाव दाभाडे परिसरात आल्याने त्याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 377/2024 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी निवडणुका व अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव यामुळे तळेगाव दाभाडे पोलीस सध्या ऍक्शन मोडवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.